पावसाळा जवळ आलाय आणि पावसाळ्यामध्ये मी माझे टेरेस गार्डन कसं सेट करते हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. प्लस तुम्हाला काही गार्डनिंगच्या टिप्सही शेअर करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. मी प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी होम डेकोर, DIY आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज अपलोड करत असते. तुम्हाला जर हे विषय आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल मी कोणत्या वेळी व्हिडिओ अपलोड केला आहे ते. आता बाल्कनी सेट करायची म्हणजे त्याची सुरुवात होते क्लिनिंगपासून, त्यामुळे मी एक एक करून या सगळ्या वस्तू काढणार आहे आणि त्या परत रिअरेंज करणार आहे, त्यामुळे आपल्याला भरपूर काम आहे. चला मग आवरायला घेऊया. तुम्ही जर बघितलं तर माझी ही बाल्कनी हाफ ओपन आहे, त्यामुळे पावसाचं पाणी आतमध्ये येतं टेरेसमध्ये आणि हा झोका भिजतो, त्यामुळे पावसाळ्यात मी हा झोका काढून ठेवते. पावसाच्या पाण्याने ही आर्टिफिशियल ग्रासही भिजते, त्यामुळे पावसाळ्यामध्ये मी ही काढून ठेवते. पण त्याआधी मी ही मॅट व्हॅक्युम क्लिनरने क्लीन केली आणि मग गुंडाळून ठेवून दिली. पावसाळ्यामध्ये झाडांची काळजी घेताना कुंड्यांमध्ये जमा झालेली वाळलेली पानं कचरा काढून टाकायचा, म्हणजे त्याला बुरशी लागत नाही. त्यानंतर कुंड्यांच्या वरची जी माती आहे ती हलवायची आणि जर गरज असल्यास त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरायचं. झाडांसाठी परफेक्ट मातीचं मिक्सर कसं बनवायचं हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही ती नक्की चेक करू शकता. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, पावसाळ्यात कुंडीतली माती वाळली तरच झाडांना पाणी द्यायचं, नाहीतर खूप पाण्यामुळे झाडांची मुळं कुजून झाडं खराब होतात. कालचा माझा दिवस सगळा आवराआवरी, स्वच्छता, कुंड्या लावणं याच्यात गेला. आज थोडे डेकोरेशन ऍड करूया. तुम्हाला माहिती आहे माझा कुठलाही व्हिडिओ DIY शिवाय होत नाही, त्यामुळे आज आपण काही DIYs बघणार आहे जे खूप इझिली होणार आहे. DIY नंबर 1. इथे मी आंब्याच्या पेटीच्या साईडच्या फळ्या घेतल्या आहेत. या फळ्यांना सर्वात आधी मी स्पंज वापरून व्हाईट ॲक्रेलिक कलरने पेंट केलं, त्यानंतर ब्ल्यू, येलो, पिंक अशा पेस्टल कलर कॉम्बिनेशनने पेंट केलं. आता त्यावरती ब्रश वापरून ब्लॅक कलरने मी दिस इज अवर हॅपी प्लेस असं लिहिलं. याऐवजी तुम्ही इथे तुमच्या आवडीचे वाक्य लिहू शकता. आता त्यावरती मी अजून काही डिटेल्स ॲड केले, जसं की फुलं. हे बघायला जेवढं सोपं वाटतंय ना तेवढंच बनवायलाही आहे. तुम्ही घरी हे नक्की ट्राय करा. आता पाहूयात आपलं दुसरं DIY. DIY नंबर 2. इथे मी घरात अगदी सहज अवेलेबल असतील असे हे प्लॅस्टिकचे डब्बे घेतले आहेत. हे आपण फेकून न देता त्यापासून प्लांटर्स बनवणार आहोत. मी ॲक्रेलिक कलर येल्लो, ब्लॅक, व्हाईट, रेड वापरून हे स्माइली फेसेस पेंट केले. आपला कलर टिकून राहावा म्हणून त्यावरती एक वॉर्निशचा कोट दिला आणि ही कुंडी हँग करण्यासाठी त्याला सुतळी बांधली. आणि आपलं टाकाऊपासून टिकाऊ प्लांटर रेडी आहे. तुम्हाला या DIYsमधलं कुठलं DIY जास्त आवडलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर या कलर केलेल्या कुंड्या बघितल्या तर ह्या जवळजवळ मी 2 वर्षापूर्वी कलर केल्या होत्या, त्यांचा कलर आहे तसा राहिलाय. मी ज्या स्टेप्स सांगितल्या त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर कलर आहे तसा राहतो. मला नेहमी प्रश्न असेच येतात की हे कलर जातात का, तर नाही. आता जवळजवळ 2 वर्ष झालं या कुंड्यांना, अगदी व्यवस्थित आहे. आता या ज्या कुंड्या माझ्या बघताय की ज्यांना मी कलर नाही दिलेला, ते उन्हामुळे त्या अशा व्हाईट कलर झाल्या, पांढऱ्या पडल्यात, तर मला यांनाही कलर करायचा आहे. आणि तसा तुम्हाला वेगळा व्हिडिओ बघायला आवडेल का हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तसा मी सेपरेट कुंड्या कशा कलर करायच्या हा व्हिडिओ घेऊन येईल. चला आता एक एक वस्तू आपण लावूयात.
या माझ्या बाल्कनीमध्ये मी जे जे मेकओवर्स केले आहेत, जसं की वॉल पेंटिंग, गार्डन डेकोरेशन, या रिलेटेड सेपरेट व्हिडिओ सिरीज ही आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही जाऊन तिथे नक्की चेक करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा माझा पावसाळ्यातला गार्डन सेटअप कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ग्रेटफुल आर्टला सबस्क्राईब करा आणि रेग्युलर अपडेट्ससाठी मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीही फॉलो करा. तर असेच भेटत राहून नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.